तर बालमित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तर चला बरं, आपण कोणत्या ग्रहावर राहतो? बरोबर मयूर, कोणत्या ग्रहावर राहतो आपण? पृथ्वी. कोणत्या ग्रहावर राहतो? पृथ्वी. शाब्बास. असे सूर्यमालेत वेगवेगळे ग्रह आहेत, त्यापैकी सजीव सृष्टी असलेला पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे आणि त्या ग्रहावरती आपण राहतो सर्वजण. बरोबर. तर बालमित्रांनो, हा जो पृथ्वी ग्रह आहे, या पृथ्वी ग्रहावर काही भाग पाण्याने व्यापलेला आहे, काही भाग जमिनीने व्यापलेला आहे. मग साक्षी सांग बरं, आपल्या पृथ्वीवर किती भाग म्हणजेच किती टक्के पाण्याने व्यापलेला आहे? व्हेरी गुड, 71%. सुंदर. बरोबर. मग जर 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे, तर उरलेला भाग 29% भाग जमिनीने व्यापलेला आहे. बालमित्रांनो, हे बरोबर आहे, परंतु जे 71% पाणी आहे, त्या पाण्याखाली सुद्धा जमीन आहे. म्हणजेच महासागराच्या तळाला सुद्धा काय आहे? भूमी आहे, जमीन आहे. बरोबर ना? बरोबर. तर बालमित्रांनो, तुमची सहल गेलेली असेल, है का नाही? सहल ऐतिहासिक ठिकाणी जाते, भौगोलिक ठिकाणी जाते, एखाद्या किल्ल्यावरती जाते. सांगा बरं, तुम्ही एखाद्या उंच किल्ल्यावरती गेलेले आहात का? हो. कोणत्या किल्ल्यावर गेली तू फरीना? दौलताबादचा किल्ला. बरोबर. आपल्या शाळेची सहल गेली होती दौलताबादचा किल्ला. मग मला सांगा, तो कसा आहे? तर उंच डोंगरावरती आहे, है का नाही? डोंगराच्या वरती माथ्यावर तो किल्ला आहे. मग असे जमिनीचे वेगवेगळे रूप असतात. पा, काही ठिकाणी सपाट जमीन असते, त्या जमिनीवर शेती केली जाते. काही ठिकाणी त्या ठिकाणी टेकड्या असतात, काही ठिकाणी डोंगर असतात, काही ठिकाणी खूप उंच उंच असे पर्वत असतात. तर मग मला सांगा बरं, आपल्या भारतामध्ये सर्वात मोठा पर्वत कोणता आहे? भारतामधील पर्वत विचारलाय. कोणता? सांगा बरं, भारतामधील पर्वत कोणता आहे उंच? हिमालय पर्वत. बरोबर. कोणता पर्वत? हिमालय पर्वत हा आपल्या भारतामध्ये आहे. तसाच एक पर्वत आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहे. मग महाराष्ट्रातल्या पर्वताचं नाव आहे सह्याद्री पर्वत. कोणता पर्वत? सह्याद्री पर्वत. तो आपल्या पश्चिमेला आहे. पा, महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे. म्हणजेच या जमिनीचा जो भाग आहे, या जमिनीच्या भागावर पर्वत आहेत, डोंगर आहेत, टेकड्या आहेत, दऱ्या आहेत, सपाट मैदान आहेत. मग ही झाली जमिनीवरची रूपे. तर जमिनीच्या वर जसे हे रूप आहेत, तसेच रूप समुद्राच्या सागराच्या तळाला सुद्धा असतात. म्हणजे सागर तळाला जी जमीन असते, त्या जमिनीवर सुद्धा याच प्रकारचे वेगवेगळे रूप आपल्याला पाहायला मिळतात. तर आज आपण या पाठामध्ये सागर तळ रचना, म्हणजेच सागर तळाची जी रचना आहे, ती अभ्यासणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण सागर तळ रचना अभ्यासूया. धन्यवाद.